साइंस अडेप्टेशन लिविंग वर्ल्ड अडेप्टेशन एंड क्लासिफिकेशन चैप्टर फर्स्ट। टुडे वी आर गोइंग टू लर्निंग अडेप्टेशन इन रेप्टाइल्स। अडेप्टेशन म्हणजे अनुकूलन, इन रेप्टाइल्स म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यातील अनुकूलन। आज काय पाहायचं आपल्याला? रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी, अडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन। सरपटणारे प्राणी कोणते आहेत? दिस इज अ टॉर्टॉइस, सी हियर, स्नेक, हाउस लिझर्ड, गार्डन लिझर्ड, मॉन्टर लिझर्ड, दीज एनिमल्स आर अ रेप्टाइल्स। सो स्नेक, अर्थ वॉर्म्स आर, दीज आर अ स्नेक्स, दिस हाउस लिझर्ड, टॉर्टाइज, दीज आर अ रेप्टाइल्स। रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी, रेप्टाइल्स म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांचं अनुकूलन। सरपटणाऱ्या प्राण्यांचं अनुकूलन हा पाहिजे आपल्याला। ऑब्झर्व फ्रॉम अ डिस्टन्स हाऊ स्नेक्स अँड अर्थ वॉर्म्स क्रीप। क्रीप म्हणजे सरपटणे, रांगणं। आपलं बाळ रांगत तर आपण काय म्हणतो? रांगत म्हणतो, सरकत तरी पोटावर सरकत आपलं लहान छोटं बाळ, तर त्याला काय म्हणतो आपण? क्रीप म्हणतो, म्हणजे त्याला काय म्हणतो? रांगणे म्हणतो। ह्याच काय म्हणतो आपण? सरपटणे म्हणतो। क्रीप म्हणजे सरपटणे। अर्थ वॉर्म म्हणजे गाळून, जे माती म्हणायला जातं बघा पावसाळ्यामध्ये। आणि ह्याला आपल्या भा आपल्या गावाला काय म्हणतात? शिदळ म्हणतात। शिदळ का शिदळ असं काहीतरी म्हणतात नाही, त्याला आपण गांडूळ शिदळ म्हणतो आपण। चांगले ऑब्झर्व, ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा। फ्रॉम अ डिस्टन्स, डिस्टन्स म्हणजे अंतर आपण ऑब्झर्व करा। हाऊ, हाऊ म्हणजे कसे? स्नेक्स, स्नेक्स म्हणजे साप। अँड अर्थ वॉर्म्स म्हणजे गांडूळ, क्रीप्स म्हणजे साप आणि गांडूळ कसे सरपटतात ह्याचं अंतर, अंतर सुरक्षित ठेवून काय करा? ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा। आता हे अंतर ठेवून का निरीक्षण करा म्हणले? बिकॉज स्नेक इज अ पॉयझनस। व्हेन वी व्हेन द स्नेक बाइट्स देर देर द पॉयझन ऑफ स्केल, ड्यू टू द पॉयझन ऑफ स्केल देर इज अ डेंजरस टू अवर लाईफ। म्हणजे स्नेक हा काही साप विषारी असतात आणि त्यांच्या चावण्यामुळे, त्यांच्या विषामुळे आपल्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो। म्हणून सापापासून लांब राहायचं आणि त्यांच्यापासून जवळ जायचं नाही। ऑब्झर्व फ्रॉम डिस्टन्स म्हणजे सुरक्षित अंतर ठेवून निरीक्षण करा। हाऊ स्नेक अँड अर्थ वॉर्म क्रीप म्हणजे साप आणि गांडूळ कसे सरपटतात। विच ऑर्गन्स डू दे यूज फॉर क्रीपिंग। विच म्हणजे कोणते, ऑर्गन म्हणजे अवयव, डू दे यूज ते वापरतात फॉर क्रीपिंग म्हणजे हे गांडूळ आहे, हा साप आहे, हा सरपटताना कोणता अवयव ते वापरतात, कोणता अवयव वापरतात? फिश म्हणजे कोणता, ऑर्गन्स म्हणजे अवयव, डू दे यूज म्हणजे ते वापरतात फॉर क्रीपिंग। क्रीपिंग म्हणजे सरपटण्यासाठी ते कोणता अवयव वापरतात? तर ते दे यूज स्किन ऑर मसल्स। द स्नेक्स अँड अर्थ वॉर्म्स यूज मसल स्किन्स फॉर क्रीपिंग। बघा तुम्ही गांडूळ बघा, शिदळाला बघा, ते असं सरपटत म्हणजे त्वचा मागे जाते पुढे जाते, त्वचा मागे जाते पुढे जाते, म्हणजे ते काय होतं? त्या मसलनं काय म्हणतात? पुढे क्रीपिंग करत। पहा तुम्ही, आता पावसाळा सुरू आहे, दिस इज अ रेनी सीझन, आणि तो गांडूळ अर्थवार म्हणजे गांडूळ शिदळ हे काय करत? ते त्वचा मसलनं मांसपेशीनं ते काय करत? सरकत पुढे। आपलं गांडूळ पाहत तुम्ही, आता दिसतंय आपण सगळ्यांना। म्हणजे साप आणि गांडूळ काय करत? त्यांच्या त्वचेनं, त्यांच्या स्नायूनं काय करत? सरपटत। म्हणजेच काय? मसल्स अँड स्किन्स, स्नेक्स अँड अर्थवॉर्म यूज मसल्स अँड स्किन फॉर क्रीपिंग। म्हणजे गांडूळ आणि स्नेक क्रीपिंग म्हणजे सरपटण्यासाठी काय वापरतं? त्वचा आणि आपल्या मांसपेशी वापरत। आर देर एनी स्पेशल चेक फॉर दॅट पर्पज, म्हणजे ह्या क्रीपिंगसाठी नो, आर देर एनी स्पेशल चेंज म्हणजे काही बदधारा आहे का त्यांच्यामध्ये फॉर दॅट पर्पज ह्याच्यासाठी? कारण त्यांना पाया पाया असतील भूतकाळामध्ये, पण त्यांचे पाय काय जरी गळून गेले, त्यांच्या कशामध्ये बदल झाला? त्यांच्या त्वचेमध्ये बदल झाला। कशाच्या? सापाच्या आणि गांडुळांच्या, शिदळाच्या त्वचेमध्ये काय झाला? बदल झाला।
नोट एनी सच चेंजेस, नोट म्हणजे नोंद घ्या, एनी म्हणजे असा कोणताही बदल त्यांचा काय करा तुम्ही नोंद करून घ्या. क्लियर? इकडे पहा, अनिमल्स लाईक हाऊस लिझर्ड. आता अनिमल्स म्हणजे प्राणी सारखे, म्हणजे काय हाऊस लिझर्ड म्हणजे आपले पाली सारखे प्राणी. पहा अनिमल्स लाईक हाऊस लिझर्ड म्हणजे पाली सारखे प्राणी. गार्डन लिझर्ड म्हणजे सरडा आपण पाहतो. क्रोकोडाईल म्हणजे मगर. यूज देअर मसल्स, यूज म्हणजे वापरतात, देअर म्हणजे त्यांची, मसल्स म्हणजे फॉर क्रिपिंग. बघा आता हे हाऊस लिझर्ड म्हणजे आपल्या घरातील पांग, गार्डन लिझर्ड म्हणजे आपला सरडा, क्रोकोडाईल म्हणजे मगर. यूज देअर मसल्स फॉर क्रिपिंग, मसल्स म्हणजे त्यांचे स्नायू मांसपेशी वापरतात त्यासाठी, क्रिपिंग साठी म्हणजे सरपटण्यासाठी, म्हणजेच पाल, सरडा, क्रोकोडाईल म्हणजे मगर सारखे प्राणी सरपटण्यासाठी त्यांचे मसल्स म्हणजे स्नायू पेशी मांसपेशी काय करतात, वापरतात, स्किन वापरतात त्यासाठी, सरपटण्यासाठी. सिमिलरली याच बरोबर दे शो अडॅप्टेशन इन स्किन. सिमिलरली म्हणजे त्याचबरोबर दे शो म्हणजे हे अॅनिमल म्हणजे हाऊस लिझर्ड पाल, गार्डन लिझर्ड सरडा, क्रोकोडाईल मगर, हार्त वार्म म्हणजे गांडूळ शिदळ, स्नेक्स म्हणजे साप, दे शो म्हणजे हे प्राणी शो अडॅप्टेशन म्हणजे अनुकूल दाखवतात इन स्किन. स्किन म्हणजे त्वचेमध्ये बदल झाला असतो, अनुकूलन झालं म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये अडॅप्टेशन, अडॅप्टेशन झालं म्हणजे बदल झालेला आहे. शो अडॅप्टेशन इन स्किन म्हणजे त्यांच्या त्वचेमध्ये काय झालेला असतो, बदल झालेला असतो, अडॅप्टेशन झालं असतं, अनुकूलन झालं असतं. सोल्स ऑफ फीट पायाचे तळे, आता आपल्या हाताचे तळे कोणते ते, दिस इज द सोल्स ऑफ आवर हँड, पायाचे तळे म्हणजे खालचे तळवा. सोल्स ऑफ फीट पायाच्या तळ्यामध्ये त्यांच्या स्किन म्हणजे त्वचेमध्ये काय झालंय, अडॅप्टेशन म्हणजे बदल झालाय. ते शो दाखवतात हे प्राणी म्हणजे काय, स्नेक, अर्थवाल, हाऊस लिझर, गार्डन लिझर, क्रोकोडाईल, शो अडॅप्टेशन इन स्किन म्हणजे त्वचेमध्ये. सोल्स ऑफ फीट म्हणजे पायाच्या तळ्यामध्ये. बॉडी कलर म्हणजे शरीरामध्ये काय दाखवतात, ते अडॅप्टेशन दाखवतात. प्रश्न काय होतो, इन फीच ऑर्गन द स्नेक्स, अर्थवॉर्म्स, हाऊस लिझर्ड, गार्डन लिझर्ड अँड क्रोकोडाईल शो अडॅप्टेशन म्हणजे साप, हे शिदळ आपला गांडूळ, पाल, सरडा, मगर, हे कोणत्या अवयवामध्ये अडॅप्टेशन म्हणजे अनुकूल दाखवतात, मग हे स्नेक्स, अर्थवॉर्म, हाऊस लिझर, गार्डन लिझर, क्रोकोडाईल शो अडॅप्टेशन स्किन त्वचेमध्ये अनुकूलन दाखवतात. सोल्स ऑफ फीट पायांच्या त्वचेमध्ये, पायांच्या तळ्यामध्ये अनुकूलन दाखवतात. बॉडी कलर शरीराच्या कलर मध्ये ते अडॅप्टेशन दाखवतात. बघा सरडा जसा आहे परिसराचा रंग असतो सरड्याचा रंग बदलतो, आपण म्हणतो कोणी रंग बदलणारा सरडा. जसं आता समजा हिवाळ्यामध्ये हिरवा असतं सरडा हिरवा दिसतो, उन्हाळ्यामध्ये कसं सगळीकडे गवत वळलं असतं सरड्याचा रंग सुद्धा कसा होतो त्या परिसरासारखा टिपल्या होतो. म्हणजे आपण म्हणतो रंग बदलणारा सरडा म्हणजे हे सुद्धा काय अनुकूलन आहे, अडॅप्टेशन आहे. बॉडी कलर म्हणजे तिच्या शरीराच्या कलर मध्ये होतं, काय होतं अडॅप्टेशन. आता काळी हरणाचे, हरणाचा कलर सुद्धा कसा असेल तिथल्या एरियासारखा असल्यामुळे त्या प्रदेशात असतो, म्हणजे हे काय अडॅप्टेशन आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ हाऊस लिझर्ड, हाऊस लिझर्ड म्हणजे पाल, आणि मॉनिटर, मॉनिटर म्हणजे मॉनिटर लिझर्ड म्हणजे आपलं घोरपड, जे आपल्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये घोरपडीला, घोरपडीच्या पायाला काय काय बांधायचे, चोर बांधायचे घोरपड शहराला, आणि ते किल्ल्यावर टाकायचे, घोरपड ते घट पकडून ठेवायचं, आणि ते लोक काय करायचे चढायचे कोल्हा, म्हणजे घोरपड इतकं घट पकडून आपल्या पंजाबी क्लॉट रोज म्हणजे पंजाब, क्लाउड टोल म्हणजे पंजाब असं घट्ट पडून ठेवायचे, घोरपड घोरपडला वर टाकले का घोरपड तिला घट्ट पकडून ठेवायचे दगडाला, आणि ती किल्ला करायची. क्लाउड टोल म्हणजे पंजाबनं काय करायचे, घोरपड आपले पक्क घट्ट पकडायचे, आणि आपले मावळे शिवाजी महाराजांचे मावळे काय करायचे, वरून ते किल्ला सर करायचे, आणि लढाई ते किल्ला आपण काय करायचे जिंकायची. म्हणजे बघा सिमिलर, आता बघा बॉडी कलर म्हणजे शरीर,
फॉर एक्झाम्पल हाउस लिझर्ड लिझर्ड म्हणजे पाल आणि मॉनिटर लिझर्ड म्हणजे घोरपड हॅव क्लाउड टोल म्हणजे पंजे असतात बघा त्यांना त्याला काय असतात पंजे असतात क्लाउड टोल पंजे असतात बघा पालीला पालीला कसे बघा पंजे आहेत का हे हाऊस लिझर्ड आहे बघा हे पंजे आपल्या हातासारखे पंजे घट्ट पकडतात ते हाऊस लिझर्ड हे का पंजा कोणाला पंजा भिंतीवर पाल चलत राहते हे काय पंजे असतात अँड थिन सोल्स हाऊस लिझर्ड म्हणजे पाल आणि मॉनिटर लिझर्ड म्हणजे हे आपलं घोरपड ह्या म्हणजे असते क्लाउड टोल म्हणजे पंजे असतात असे अँड थिन सोल थिन सोल म्हणजे तळवा कसा असतो थिन म्हणजे पातळ असतो बघा त्यांचा हाताचा तळवा त्यांच्या पायाचा तळवा कसा असतो पातळ असतो क्लाउड टोल म्हणजे पंजा असतो त्या पंजा कसा असतो थिन सोल म्हणजे हा तळवा पातळ असतो फेर्या तर स्नेक्स हॅव अ स्कॅली स्किन स्नेक्स म्हणजे साप ह्या म्हणजे असते स्कॅली म्हणजे खवल्याची स्किन म्हणजे त्वचा असते बघा सापान कशी त्वचा असते खवल्याची त्वचा असते तर आपण काय करायचं प्राण्यांचं निरीक्षण करायचं पालीचं निरीक्षण करायचं पुन्हा अर्थवाद म्हणजे गांगराचं निरीक्षण करायचं आपण हे घोरपड बघा तुम्ही नेटवर सर्च करा साप नेटवर सर्च करा तुम्ही आपल्या मोबाईलवर पुन्हा हाऊस रिझल्ट आपण पाहतो आपण नंतर गार्डन रिझल्ट आपण सध्या पाहतो क्रोकोडाईल आपण मगर पाहतो टीव्ही मध्ये त्यांचं निरीक्षण करा तुम्ही त्यांच्या अळ्यामध्ये काप झाला स्किन कशी आहे त्यांची त्यांची त्वचा कशी आहे ती सरपडतात कसे कशाचा वापर करतात तर मसलचा वापर करतात सरपडतेने पुन्हा साप यांचं निरीक्षण करा तुम्ही त्यांना आता पाल्ला आणि मॉनिटर रिझल्ट म्हणजे गोरपडला काय असतात क्लाउड टोज असतात म्हणजे पंजे असतात त्यांना बघा तुम्ही थिन सोल म्हणजे पातळ त्वचा असते हे काय झालं त्यांच्यामध्ये झालेलं काय आहे अनुकूलन आहे काय झाले अनुकूलन आहे आणि हे सरपटणारे प्राणी कशामध्ये अनुकूलन दाखवतात म्हणजे साप गांडूळ चिदळ पुन्हा पाल सरडा मगर पुन्हा आपलं घोरपड कोणत्या अवयवामध्ये अनुकूलन दाखवतात शिवाड्या पेशंट स्किन म्हणजे त्वचेमध्ये त्यांच्यात अनुकूलन आहे सोल ऑफ फीट म्हणजे पायांच्या तळ्यामध्ये अनुकूलन आहे बॉडी कलर म्हणजे रंगामध्ये अनुकूलन आहे त्यांच्या आहे का नाही आणि त्यांना काय असतो पालीला आणि घोरपडीला काय असतो हे क्लाउड पोज म्हणजे पंजा असतो त्यांना पकडण्यासाठी थिन सोल म्हणजे त्यांच्या त्वचा तळवा कसा असतो पातळ असतो सापाला खवले असतात स्कॅनी म्हणजे खवले स्किन म्हणजे त्वचा आणि ह्या प्रकारे लिहून काढायचं आणि ह्याच्यावर काय करायचं आपण प्रश्न तयार करायचं दोन्ही म्हणजे मराठीमध्ये पण आणि इंग्रजी